नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आपण कृष्णकमळ या वेलीबद्दल माहिती बघणार आहोत। कृष्णकमळ ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे, त्याला हिंदू धर्मामध्ये जास्ती मान्यता आहे, तसेच ख्रिश्चन धर्मामध्ये पण ह्या फुलाला मानणारी लोक आहेत। आता हे जे फुल आहे हे लाल रंगामध्ये माझ्याकडे आत्ता ॲवेलेबल आहे, आणि इकडं आहे ते निळ्या रंगामध्ये। आता हे फूल उमलल एक दोन उद्या किंवा परवा, पण आता उमलल्यामध्ये निळा नाही आहे, लाल रंगाचं फूल आहे। आता ह्याला कौरव पांडव फूल असं पण म्हटलं जातं। ह्या फुलांमध्ये तुम्हाला सांगतो कसं कसं त्याच्यामध्ये, हे जे हे पांढरे हे कौरव आहेत, 100 कौरव आहेत। हो का, हे जे आहेत ना हे सगळे कौरव आहेत। आणि ह्या इथं हे जे हे 5 हे ते पांडव आहेत, आणि ह्या इथे एक हे पिवळं आहे ती द्रौपदी आहे, आणि हे वरती 3 त्याच्यावर 3 आहेत ते ब्रह्मा विष्णू महेश। आणि हे जे चक्रासारखं असं हे दिसतं आहे ते सुदर्शन चक्र असं, म्हणून ह्या फुलाला कौरव पांडव असं म्हणलं जातं किंवा कृष्णकमळ म्हणलं जातं। नीट बघा, हे साईडचे आहेत हे जे कौरव, हे जे 5 आहेत ते पांडव, ह्याच्यावरती जे आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे 3 आहे, आणि ह्याच्या साईडनी एक आहे ती द्रौपदी आहे, हे असं त्या म्हटलं जातं। आता कृष्णकमळ हे वेलवर्गीय असल्यामुळं ह्याला आधाराची गरज असते। तुम्ही ह्याला आधार देत जा गेला की ती वर उंच वाढत जाते आणि छान फुलं येतात। ही वेल कटिंगवर येते, कटिंग करून तुम्ही लावू शकता। ह्याला खतं वेळच्या वेळ द्यायचं। हिवाळ्यात जरा हे फुलं कमी येत असतात, पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ह्याला छान फुलं येतात। अशी 2 वेल आहेत माझ्याकडं, निळ्या रंगाचं आणि लाल रंगाचं कृष्णकमळ। ह्याच्यात बरेच कलर आहेत, पण माझ्याकडे आता हे 2 रंग आहेत आणि हे 2 पद्धत आहे। मित्रांनो, आवडला का हा व्हिडिओ? कृष्णकमळ किंवा कौरव पांडव आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।